लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटीच्या वतीनं इन सोलापूर न्यूज चॅनलचे उपसंपादक दीपक सोमा यांचा आदर्श पत्रकार पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. रविवारी 9 जानेवारी रोजी सोरेगाव इथल्या हॉटेल ग्रीनवूड इथं हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी लायन्स क्लब प्रांत 3234-1 चे उपप्रांतपाल राजशेखर कापसे यांच्या हस्ते आणि माजी प्रांतपाल लायन डॉक्टर गुलाबचंद शहा, विभागीय सभापती लायन अझम शेख, अध्यक्ष नंदिनी जाधव, सचिव अभियंता सागर पोकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात इन सोलापूर न्यूज चॅनलचे उपसंपादक दीपक सोमा, दैनिक सोलापूर संचारचे संपादक प्रशांत माने, दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक उमेश कदम, दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक श्रीनिवास गाजुल, दैनिक लोकमतचे पत्रकार रुपेश हिळवे, विजयकुमार लोंडे, विशाल भांगे यांना आदर्श पत्रकार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. दरम्यान उपप्रांतपाल राजशेखर कापसे यांनी गेल्या 6 महिन्यापासून लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटीनं सुरू ठेवलेल्या विविध उपक्रमांबद्दल कौतुकाची थाप देत त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. पत्रकारांनी मागील 2 वर्षांपासून कोरोना काळात सुद्धा अहोरात्र कार्यरत राहून केलेलं कार्य हे कौतुकास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं. पत्रकार बंधू, आणि हा कार्यक्रम मला बोलवला, मला खरोखरच एक मोठं सन्मान केले वाटत आहे की पत्रकार बंधूंचा सत्कार माझ्या हस्ते आपण ठेवला. आज सर्वप्रथम मी या बाळशास्त्री जांभिके सरांच्या चरणी नतमस्तक होतोय, आणि ज्यांनी ह्या पत्रकारची श्री गणेशा केलेली आहे त्याचा अतिशय उत्कृष्ट असं कारकीर्द त्यांनी केलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीवरच सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी मार्गक्रमण करत आहेत, आणि मी या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंना सर्वप्रथम अध्यक्षीय भाषणात नंदिनी जाधव यांनी लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटीच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचं मनापासून कौतुक केलं. प्रसिद्ध पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारीला झाला, आणि या दिवशी त्यांनी त्यांचे प्रथम दर्पण वृत्तपत्र सुरू केलं, आणि समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. वृत्तपत्रात नियमितपणे लेखन करणाऱ्या आणि बातम्या देणाऱ्या लेखकांना आपण पत्रकार असे म्हणतो. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकारितांनी सकळ जनाला शहाणं करावं, समाजात नेमकी काय चालू आहे यावर तटस्थ भाष्य करावं आणि त्यांना योग्य दिशा द्यावी हे अपेक्षित असतं. दरम्यान या पुरस्काराबद्दल प्रशांत माने यांनी मनापासून आनंद व्यक्त करताना लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटीचं काम आपण अनेक वर्षांपासून जवळून पाहत असून त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रमांवर भर दिल्याचं सांगून त्यांच्या कार्याचं मनापासून कौतुक केलं. लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी यांचे आभार व्यक्त करतो की आज त्यांनी आमच्या पत्रकारांचा सन्मान केला. आजमी सर्वांनीच आता सांगितलं की पत्रकारांचं कार्य, पत्रकारांच्या कार्याबद्दल आपण सर्वांनी जे कौतुक केलं त्याबद्दल आपले विशेष आभार मानतो. कारण मागचे 2 वर्ष कोरोनाच्या काळात पत्रकारांनी सर्वांनी ते उभवलंय, आणि त्यातल्या त्यात आम्हाला थोडस जवळून पाहायला मिळालं सगळं. पत्रकार काम करतात, पण आपल्यासारख्या संस्था फार मोठं काम करत आहेत. अशा मोठ्या संस्थांनी पत्रकाराची दखल घेतल्यावर आमच्या कामाला आणखी स्वरूप मिळतो. यावेळी सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक एम के पाटील, उपविभागीय सभापती अशोक भांजे, महेश नळे, डॉक्टर अभिजित जोशी, शैलेश कोरवार, मुकुंद जाधव, नागेश बुगडे, सोमशेखर भोगडे, विश्वनाथ स्वामी, राजेश परसगोंड, वैभव जाधव, यशोमती जाधव, कुंदन पवार, तृप्ती पवार, नागेश दंतकाळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ममता बुगडे यांनी केलं तर आभार अभियंता सागर पुकाळे यांनी मानले.